मला असं का वाटतंय काकू की सगळ्यात जास्त तुम्ही मला मिस केलंय? अर्थातच तू नसलीस की घर शांत असत ना, उपद्रव कोण करत नाही. म्हणजेच तू सिंधूला नाही तिचा उपद्रव मिस केलाय. राघव जोक सपाट, मला सांग सरप्राईज आवडलं? सरप्राईज गाढवा, याला सरप्राईज नाही म्हणत, शॉक म्हणतात. तोही अत्यंत वाईट शॉक. ही काय पद्धत आहे? तुम्हा दोघांपैकी एकाला सुद्धा वाटलं नाही का कि घरातल्या सगळ्यांना विश्वासात घ्यावं आणि त्यांना सत्य काय ते सांगावं? काकू मी तर सत्य राघव पासून लपवून ठेवलं होतं. भूषण नाहीये, तुम्ही जर दोघांनी सत्य काय ते आम्हाला सांगितलं असत तर आम्ही राणीवर कधीच विश्वास नसता ठेवला. बरोबर आहे, खरं सांगू खूप वेळा वाटलं घरातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळं खरं सांगून टाकावं, पण सावीकडे बघून गप्प बसले मी. त्या मधूने सावीचं काही बरं वाईट केलं असत तर? काकू खूप विचित्र बाई येते मान्य, पण आपण सगळ्यांनी मिळून सावीला शोधलं असत ना, आणि मधू सारखी माणसं फार वाईट असत. ती एकदा जीवावर उठली तर पुन्हा सुद्धा उठू शकतात. मग आम्हाला जर तू खरी कोण आहेस हेच माहित नसलं तर आम्ही काय करणार? चुकलं माझं, पण खरंच माझा नाईलाज होता काकू. मी जर सत्य सांगितलं असत तर सावीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. काकू सिंधू बरोबर बोलते, आमच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा तिने हेच केलं. कृष्णानेच सिंधूचा खून केलाय हे तिने सगळ्यांसमोर सिद्ध केलं, आणि आमच्याकडे मधूच्या विरोधात कुठलाही पुरावा नव्हता. वाटलं होतं त्यापेक्षा फारच भयंकर आहे राण. खरंय काकू, पण मग आता काय करायचंय? आता काय नाही, जे जसं चालू आहे तसंच ठेवायचं. म्हणजे? म्हणजे मी कोण आहे हे घरात आता कुणालाच कळता कामा नाही. म्हणजे हे नाटक असंच चालू ठेवायचं? हो काकू. आता हे असं किती दिवस आहे नाटक करायचं? अजून फक्त थोडे दिवस काकू. ठीक आहे, पण मग प्लॅन काय? प्लॅन रेडी आहे. अरे मग मला सांगा ना. सांगते सांग. सिंधू तुला खात्री आहे ना हा प्लॅन नक्की यशस्वी होईल? 100%. आणि काकू आता तुम्ही आमच्या बरोबर आहात म्हटल्यावर हा प्लॅन एक्झिक्यूट करणं अगदी सोपं होईल. काकू डोंट वरी, तू बघच आपण जसं ठरवलंय ना सगळं अगदी तसंच होईल. उद्या या नाटकाचा शेवटचा अंक सुरू होईल. आपण तिघ मिळून मधूचं खरं रूप काय आहे हे घरच्यांसमोर आणू. हो, जेव्हा पृथ्वीवर दैत्य मानवाला त्रास देत होते तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी देवीला अवतार घ्यावा लागला होता. या नवरात्रीला रत्नपारखींची ही गृहलक्ष्मी घरातल्या राणी नावाच्या दैत्याचा अंत करणार.